जे बांधकाम आहे त्याचा सेंटर ग्रॅव्हिटी साइड वॉल जे आहे त्या कंप्लीट त्याचे चेंज झाले दोन्ही साइडने भिंती आतमध्ये आहे मागची तिसरी बाजू पण भिंतीची आतमध्ये आहे म्हणजे सर्क्युलर वॉल आहे स्टेप बाय स्टेप जसं जसं रेस्क्यू ऑपरेशन पुढे जात आहे तसं तसं ते भिंत कॉलॅप्स होते आम्हाला पुन्हा बॅकफूटवर येऊन पुन्हा आतमध्ये यावं लागायचं त्याच्यामुळे ऑपरेशनला थोडासा डिले होत होता परंतु ते करणं गरजेचं होतं कारण आमची टीम पण रिस्कमध्ये आहे काही प्रसंग असे घडतात की टीम आतमध्ये गेली आणि पुन्हा ट्रीम पॅक झाली ती घटना होऊ नये त्या दृष्टीने आम्ही थोडं थोडं पाऊल पुढे टाकत एक एक टप्पा सगळं जे स्ट्रक्चर आहे ते बाहेर काढलं आणि त्याप्रमाणे मुलीला बाहेर बांधकाम होतं मातीचं बांधकाम होतं आणि लाकडं सर खूप कुजलेली होती सर जेणेकरून सर म्हणजे तिथं फॅमिली म्हणजे त्यांचे वडील कामाला गेले होते आणि तिघं जण आतमध्ये होते सर तर दोघा जणांना आम्ही पहिलं सुखरूप बाहेर काढलं नंतर मुलगी सर खाली गाडली गेली वरतूनच सर ती खाली पडली गेली आणि तिच्या अंगावर सर पूर्ण माती विटा फारशा भरपूर होते सर पूर्ण मदतीने पोरांच्या मदतीने सर खूप छान सहकार्य झालं आम्ही तिला सुखरूप काढू शकलो सर माझं नाव सर मयूर रोहिदास कुंडे